लवकरच नाशिक महापालिकेच्या वतीने बस सेवा सुरू केली जाणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. तर यामध्ये सुरुवातीला टप्प्याटप्प्याने 10-10 बसेस त्यानुसार 50 बसेस सुरू केल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 20 किलोमीटर पर्यंतचा प्रवास हा प्रवाशांना करता येणार आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा कशा पुरवल्या जातील यासाठीचा हा प्रयत्न असणार आहे. तिसऱ्या लाटेची संभावना असल्या कारणाने सुरुवातीला शहराअंतर्गत बस सेवा दिली जाणार आहे आणि त्यानंतर हळूहळू पुढे जाऊन लांब पल्ल्याच्या बस सेवेचा देखील निर्णय घेतला जाणार आहे. पहिल्या फेजमध्ये आम्ही 20 किलोमीटरपर्यंत परवानगी घेतलेली आहे. त्याच्यात परिवहन समिती आहे, जे RTO आणि कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. या समितीकडे प्रस्ताव पाठवून ते जे रूट आणि हे अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. ते आपण पहिल्या सुरुवातीला शहरातलेच रूट अप्रूव्ह करून घेतलेले आहे, कारण कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण काय फुल फेजमध्ये तिसऱ्या वेव्हचे संकेत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सुरू करता येणार नाही. तिसरी वेव संपल्यानंतर जेव्हा आपल्याला हे वाढीव एरियासाठी ज्या सुविधा द्यायच्या त्यासाठी वाढीव परवानगी घेतली जाईल. आणि महापालिका काही खाजगी ऑपरेटर नाही आहे, ते शासनाचाच भाग आहे, त्याच्यामुळे त्याला परवानगी मिळायला काही अडचण येणार नाही. आणि एकाच ठिकाणी महामंडळाची बस जाऊ शकते, आमची बस जाऊ शकते, इव्हन अनेक काळे पिवळे टॅक्सीज वगैरे ह्या सेवा देतात. त्यामुळे महामंडळाचीच मोनोपॉली आहे अशातला काही भाग नाही. वेगवेगळे ऑपरेटर त्या मार्गावर धावू शकतात. लोकांना जेवढे जास्त पर्याय उपलब्ध झाले उलट ती जनतेची सोय होईल. आणि हा काय परिवहन हा काय प्रॉफिट कमावणारा सेवा नाही आहे, परंतु महापालिकेची एक नागरिकाप्रती एक जबाबदारी असते की वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा ह्या नागरिकांना पुरवणे. नफा कमवणे हा महापालिकेचा कुठे कोणत्याच शहरामध्ये किंवा देशामध्ये उद्देश नसतो. समाजाला चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू करतो आहे. हा 100% तोट्यातलाच उपक्रम आहे, परंतु त्यात कमीत कमी तोटा होईल अशा पद्धतीने त्याचं नियोजन करून आपण टप्प्याटप्प्याने या सुविधा उपलब्ध करून देऊ. नाही न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.